माझे वडील चौधरींच्या हवेलीत काम करत होते आम्ही खूप गरीब होतो एके दिवशी हवेलीतील काही माणसांनी आम्हाला उचलून नेले तिथे गेल्यावर मला कळाले की माझे बाबा चौधरींचे पैसे घेऊन पडून गेले होते आणि आता पैसे मिळेपर्यंत मला आणि आईला हवेलीवर काम करावे लागणार होते माझी आई खूप आनंदाने काम करायची आणि रात्री कुठे जायची माहीत नाही मी आईला विचारले तर ती म्हणायची की मी चौधरींच्या बायकोचे पाय दाबते एक दिवस आईचा पाठलाग केला तर आई एका घाणेरड्या स्टोअरमध्ये गेली मी दार उघडून आत गेल्यावर माझ्या आत गोंधळ झाला कारण आई तर माझे नाव जान्हवी आहे माझी आई खूप सुंदर होती पण ती म्हणायची की देवाने कुणाला सौंदर्य देऊ नये कारण ज्याला ते मिळते त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते हे मला समजू शकले नाही की ती असे का म्हणायची कारण माझे वडील खूप काळे होते आणि ते आयुष्यभर माझ्या आईवर संशय घेत राहिले त्यांना असं वाटायचं की मी एक कुरूप व्यक्ती आहे आणि आई एक परीसारखी दिसणारी सुंदर स्त्री आहे मग ती माझ्याबरोबर आनंदी कशी राहू शकते ती तिच्या हृदयात दुसऱ्याची स्वप्ने सजवत असावी आम्ही एका छोट्या गावात राहायचो इकडे गावात चौधरींचा हुकूम असा असायचा जणू तो राजा आहे आणि आम्ही त्याचे सेवक आहोत गावातल्या चौधरींकडे बाबा काम करायचे काम फारसे काही चांगले नव्हते ते चौधरी साहेबांसोबत राहायचे पण ते इतर नोकऱ्यांसारखे त्यांनाही ओरडायचे माझी आई पण गावात शेतामध्ये काम करायची पण तरीही तिचे सौंदर्य कमी झाले नाही मला वाटायचे की तिने स्वतःची काळजी घेतली तर ती आणखी सुंदर दिसेल तिचे लग्न अगदी लहान वयात झाले होते ती अजून तीस वर्षांचीही झाली नव्हती आणि मी सोळा वर्षांची होते एके दिवशी आईवडिलांमध्ये भांडण झाले बाबा म्हणाले तुला हवेलीत जायची काय गरज होती आई म्हणाली की मी तिथे काही सामान ठेवायला गेले होते आणि मला या कामाचे पैसे मिळाले आहेत बाबांनी ते पैसे घेतले आणि फाडले व म्हणाले असे पैसे नकोत तू जास्त लोकांच्या नजरेत यावे असे मला वाटत नाही तू ज्यांच्या शेतात कामाला जाते तिथे फक्त महिलाच जातात म्हणून मी तुला जाऊ देतो तू फक्त माझी आहेस तू माझ्यासाठी आहेस इतर कुणाची नजर तुझ्यावर पडू देऊ नये आई म्हणायची या माणसाचा चेहरा तर बघ हा माझ्याशी भांडण करतोय मी याला मिळाले तरी याने या गोष्टीतच खुश व्हायला हवे नाहीतर मी अशा माणसाला माझ्या पायाजवळ पण बसू दिले नसते मला असं वाटत होतं की बाबा आईवर खूप प्रेम करतात पण आईला त्यांचे प्रेम दिसतच नव्हते त्यांना वाटत होते की तिने इतर कुणाकडे पाहू नये आणि कुणी तिच्याकडे पाहू नये परंतु आईला ही शंका वाटायची आईने कधीच त्यांना मनापासून स्वीकारले नाही कधी ते रात्री घरी आले नाही तर आईला आनंद व्हायचा आज पप्पा घरी आले नाही किती बरं झालं मी मोकळी झाले म्हणायची या सगळ्या बाबी आमच्या घरात चालायच्या पण एक दिवस मोठी अडचण आली वडील रात्री घरी आले नाहीत मी आईला वारंवार सांगत होते की बाहेरचे हवामान खूप खराब आहे आणि पप्पा आले नाहीत आई म्हणाली तुझा बाप काही लहान मूल नाही जे की खराब हवामानात कुठेतरी हरवून जाईल पाऊस थांबण्याची वाट पाहत कुठेतरी थांबला असेल दारावर थाप पडल्यावर मी जाऊन दरवाजा उघडला मला वाटले बाबा असेल पण ते नव्हते आमच्या घरी चौधरींची माणसे आली होती त्यांनी आम्हा दोघींकडे बघितले आणि काहीही न बोलता जबरदस्तीने आम्हाला सोबत नेण्यास सुरुवात केली माझी आई पण किंचाळू लागली मी पण त्यांना विचारले की काय झाले आहे तुम्ही हे सगळं का करत आहे गावातील लोकही जमा झाले पण त्यांना थांबवण्याची हिंमत गावातील लोकांमध्ये नव्हती त्या लोकांनी मला सांगितले की तुझा बाप आमच्या चौधरी साहेबांकडे काम करायचा भरपूर पैसे घेऊन पळून गेला आहे आता तो परत येऊन पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही यांना घेऊन चाललो आहे या हवेलीत काम करतील आणि आमचे पैसे वसूल होतील पैसे वसूल झाल्यावर आम्ही यांना परत सोडू आम्ही कितीही गरीब असलो तरी कुणाच्या घरचे काम करू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते ते लोक आम्हाला निर्दयीपणे घेऊन गेले आम्हाला एका जुन्या खोलीत टाकले तिथे आम्हाला सांगण्यात आले की तुम्हाला इथेच खाणेपिणे मिळेल व इथेच सर्व व्यवस्था केली जाईल पण आजपासून तुम्ही या हवेलीत नोकर म्हणून काम करा आणि कठोर परिश्रम करा आणि प्रार्थना करा की तुझा नवरा लवकर सापडेल कारण जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्या गुलामगिरीत राहावे लागेल चौधरी तेथे आले त्याने माझ्या आईकडे एक नजर टाकली आणि मग माझ्याकडे एक कटाक्ष टाकला तो म्हणाला तर हे आहे त्या फरारीचे कुटुंब मी रडत होते आमचा खूप अपमान झाला होता त्या लोकांनी आम्हाला उचलून या घाणेरड्या ठिकाणी ठेवले होते आणि आता मी येथे कामगार झालो आहोत आईच्याही डोळ्यात पाणी आले होते आई म्हणाली बघ तुझ्या बापाने आपल्या डोक्यावर किती संकट आणले आहे कळत नाही तो पैसे घेऊन का पडून गेला त्याने काय केले आहे पैसे घेतले होते तर आपल्यालाही सोबत घेऊन गेला असता निदान आपण हे घाणेरडे गाव सोडू शकलो असतो पण तो स्वतः पैसे घेऊन पडून गेला आणि आपल्याला इथे सोडून दिले मी आईला म्हणाले आता आपण काय करायचं आई म्हणाली काय करता येईल हे लोक खूप खतरनाक आहेत इथून पळून गेलो तर आणखी वाईट होईल आता या ठिकाणी आणून काम करण्यास सांगितले आहे नंतर काय करायला लावतील माहीत नाही आता जे काही डोक्यावर आले आहे ते काम करावं लागेल सकाळ झाली की आम्ही दोघी हवेलीमध्ये जायला लागलो आम्हाला हवेलीत एका बाईने थांबवले जी बहुधा या हवेलीत इन्चार्ज म्हणून काम करत होती बहुधा सर्व नोकरांना तीच काम करायला सांगत होती तिने आईला सांगितले की तू सांग आत ये तुझं काम किचनमध्ये स्वयंपाक करायचं आहे तू खूप छान स्वयंपाक करतेस असं मी ऐकलं आहे आणि मला सांगितले की तुझे काम हवेलीच्या आत अजिबात नाही तू बाहेर ड्रॉईंग रूम स्वच्छ कर तू इकडे तिकडे बांधलेल्या बागांमध्ये मालकासोबत काम कर आई म्हणाली तिला काही सोपं काम द्या त्या बाईने माझ्या आईला थोडे ढकलले आणि म्हणाली चल निघ नोकर असून नाटक करशील मी दुःखी मनाने आईकडे पाहिले मग ती म्हणाली काळजी करू नको ही वेळ पण निघून जाईल माझी आई हवेलीत काम करायची आणि मला बाहेर काम दिले जायचे मला दिवसभर आई दिसत नव्हती माझी आई संध्याकाळीच परत यायची तर कधीकधी रात्री मला इतका थकवा यायचा की मला खूप झोप यायची आणि मी लगेच झोपायची मी म्हणाले माझे काम खूप अवघड आहे आई म्हणाली की माझेही खूप अवघड काम आहे या हवेली दिवसभर खाणेपिणे सुरू असते चहापाणी आणि चार प्रकारचं जेवण तयार केले जाते जेवण बनवताना मी चुलीसमोर जळून एक दिवस राख होणार आहे माझेही काम खूप अवघड होते उन्हात काम करावे लागत होते जेव्हा मी माझ्या वडिलांबद्दल विचार करायची तेव्हा एकीकडे मला त्यांची आठवण यायची आणि दुसरीकडे मला वाटायचे की त्यांनी आम्हाला इतक्या मोठ्या संकटात सोडले आणि निघून गेले फसवणूक करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाचे काय होईल याचा विचार का केला नाही आम्ही कितीही गरीब असलो तरी पण घरची कामे करण्याचा विचार कधीच केला नाही जे काही खायचो ते घरात इज्जतीने खात होतो माझे वडील खूप चांगले व्यक्ती होते एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोकडे आणि मुलीकडे पाहू नये अशी त्यांची इच्छा होती आणि आता त्यांच्या बायकोला आणि मुलीला पुरुषांसमोर काम करावं लागत होतं त्यांनी हे सर्व का केले मला अजिबात समजू शकले नाही आईचे कामही अवघड होते पण आई खूप आनंदाने काम करायची मला वाटतं तिचं काम सोपे होते कारण तिला उभे राहून स्वयंपाक करायचा होता माझे काम तर कष्टाचे होते कधी जडवस्तू इकडून तिकडे नेणे कधी फरशी साफ करणे कधी झाडू मारणे कधी उन्हात उभे राहून झाडांची काळजी घेणे मी दिवसेंदिवस कुरूप होत चालले होते आणि माझा रंग काळा होत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले मला दिवसभर उन्हात काम करावे लागत होते म्हणल्यावर हे तर होणारच होतं तासभर जरी उन्हात काम केले तरी माणसाची त्वचा जळते रात्र झाली की आईला झोप येत नव्हती ती मला झोपायला सांगायची ती म्हणायची मला झोप येत नाही चुलीसमोर उभं राहून माझ्या डोक्यावर कुठला तरी फुगा उठल्याचं जाणवतं मग मी झोपायची आई रात्री कधी झोपायची माहीत नाही पण ती सकाळी लवकर निघायची पण एके दिवशी रात्री अचानक डोळे उघडले तर आई खोलीत नव्हती मला आश्चर्य वाटले की यावेळेला कुठे गेली आधीच मला या हवेलीची भीती वाटायची ही एवढी मोठी हवेली होती आणि आजूबाजूला बरेच पुरुष होते त्यांची नियत फिरली तर म्हणून मी दरवाजा आतून बंद करून झोपायची आई न दिसल्याने मला आश्चर्य वाटले यावेळी ती कुठे गेली असावी खोलीतच बाथरूम होते मी आईची वाट पाहत राहिले पण आई आली नव्हती मी वाट बघत झोपी गेले कारण मी स्वतः दिवसभर थकत होते पुन्हा आईला पाहिलं तर ती पुन्हा निघण्याच्या तयारीत होती मी विचारलं कुठे चालली आहे रात्रभर तू कुठे होतीस तर म्हणाली मी मोठ्या मालकणीचे पाय दाबत होते ती साहेबांची बायको आहे असे सांगू लागली तिने बोलावलं होतं खरंच ती खूप वाईट स्त्री आहे तिने माझ्याकडून पाय दाबून घेतले माझ्या डोळ्यात अश्रू आले आई म्हणाली का रडत आहेस मी म्हणाले दिवसभर काम करायचं रात्रीही त्यांचे पाय दाबून द्यायचे बाबा कुठे आहेत काहीतरी करावे लागेल त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल त्यांचा शोध घ्यावा लागेल तू घरात असतेस मी कसं तरी बाहेरून बाबाला शोधण्याचा प्रयत्न करू शकते माझी आई म्हणाली तू त्याला शोधायला कुठे जाणार त्याच्याकडे फोन नाही आणि आमच्याकडेही फोन नाही जेणेकरून तो आमच्याशी बोलू शकेल मी म्हणाले पण त्याला गावातील किराणा दुकानदाराचा नंबर माहीत आहे आणि मलाही तो तिथे फोन करेल असे वाटते मी किराणावाल्याशी बोलते मी त्याला सांगेन माझ्या वडिलांचा फोन आला तर कसे तरी येऊन आम्हाला सांग आई म्हणाली कोणी कुणाला काही सांगत नाही सगळे बिझी आहेत जसं चाललं आहे तसंच चालू दे इज्जतीने राहत आहे इथं जेवणही चांगलं मिळतं काम तर करावंच लागेल नाही का कामाशिवाय माणसाला काहीच मिळत नाही आई असे कसे बोलत होती माहीत नाही माझी प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे हे, हे तिला कळत नव्हते आई म्हणाली ठीक आहे मला उशीर होतोय आणि ती निघून गेली एक दिवस मी माझ्या आईजवळ एक गोष्ट पाहिली तिच्याकडे लिपस्टिक आणि काजळ होते मी विचारले हे तुझ्याकडे कसे काय आणि का लावते बाबा आता नाहीत मग कुणासाठी तयार होते आई म्हणाली तू काय बोलतेस मी कुणासाठी तयार होते मी एवढ्या मोठ्या हवेलीची स्वयंपाकिण आहे मालकिणीने मला नीट तयार होण्यास सांगितले आहे पाहुणे येतात बघतात कोणत्या बाईने आमच्यासाठी जेवण बनवले आहे जर काही घाणेड्या काड्या स्त्रीने स्वयंपाक केला असेल तर ते जेवण खात नाहीत श्रीमंत लोकांचे मोठे नकरे असतात म्हणून मला हे सामान देण्यात आले आहे आणि सांगितले आहे की तू थोडे तयार होऊन येत जा हा देखील कामाचा एक भाग आहे आणि तुला हे माहीत आहे का मालकीण म्हणाली ठीक आहे तुझ्या नवऱ्याने चोरी केली आहे आणि म्हणूनच तुम्ही इथे आहात पण तुझा पगार मी देईल दर महिन्याचा पगार मिळेल त्यामुळे आपण स्वतःसाठी काही गोष्टी घेऊ शकतो आणि आपल्या हातात पैसे असतील मग ही फुकटची कामं करायला लागणार नाही उलट आपल्याला नोकरी मिळेल सोबत राहण्यासाठी जागा जेवण नोकरी आणि पैसाही मिळेल वेडी असं नशीब खूप कमी लोकांना लाभते की मला आश्चर्य वाटले की आईला हे सगळं चांगलं वाटत होतं उलट मी असा विचार करत होते बाबा होते तेव्हा ते आमच्यासाठी पैसे कमवायचे आम्ही स्वतःचे कपडे घालायचो स्वतःचे जेवण खायचो आमच्या इच्छेनुसार उठायचो आमच्या इच्छेनुसार झोपायचो आणि ते आम्ही दिवसभर काम करायचो ये जा करताना पुरुष माझ्याकडे बघायचे आई दिवसभर काम करायची तिला हे सगळं कसं आवडत होतं मला बोलण्यात गुंतवून उशीर होत असल्याचं सांगितलं आणि निघून गेली आई रोज रात्री खोलीतून गायब होऊ लागली आईचे वागणे मला समजू शकले नाही तिला वडिलांची पर्वा नव्हती कधी ती एखादं गाणं गुणगुणत असायची कधी ती तयार व्हायची कधी मनसोक्त जेवायची कधी रात्री गायब व्हायची ती काय करत होती माहीत नाही आई दिवसेंदिवस आनंदी होत होती तिचा चेहराही साफ होत होता आणि मला अपमान वाटत होता माझी आई मला रोज एक ना एक खोटे बोलत आहे म्हणून काय करावे याचा मी विचार करत होते तेव्हा मला एका नोकराने सांगितले की चौधरी साहेबांना पत्नी नाही हे ऐकून मला आश्चर्य वाटले कारण माझी आई म्हणायची की ती चौधरी साहेबांच्या बायकोचे पाय दाबायला जाते नोकर म्हणाला की त्याला बायको नाही पण चौधरी साहेब खूप रंगीन आहेत त्यांचे मुलींची संबंध आहेत त्याची बायको एक खानदानी स्त्री होती म्हणून तिने त्याला सोडले आणि आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन निघून गेली आता चौधरी साहेब एकटे आहेत हवेलीत स्त्रिया नाहीत फक्त नोकर वगैरे आहेत म्हणजे आई माझ्याशी खोटं बोलली आणि खोटं कोणीही काहीतरी चूक करत असतानाच बोलतो आता माझी आई काय चूक करत होती हे मला शोधायचे होते माझे वडील चोर निघाले माझी आई माझ्याशी खोटे बोलत होती आणि रात्री गायब व्हायची कसलं आयुष्य होतं माझं आणि मुद्दा असा होता की मी दिवसभर एवढी थकत होते की मला रात्री लगेच झोप लागायची माळीबाबा खूप चांगले होते एके दिवशी मी माळीबाबांना सांगितले की आज मी काम करू शकणार नाही माझी तब्येत खराब आहे ते म्हणाले की हे तुझे कामही नाही हवेलीतील लोक खूप वाईट आहेत जे तुला काम करायला लावतात ते म्हणाले ठीक आहे तू काम करू नको मी सांगेन तू काम केले आहे मी दिवसभर काम केले नाही कारण आज रात्री मला माझ्या आईच्या मागे जायचे होते आई खोलीत आली तेव्हा मी आधीच झोपले होते आई मला पाहून तयार होऊ लागली त्यावेळी तिला कुठे जायचे होते मी डोळे चोरून तिच्याकडे पाहत होते पण तिला कळू दिले नाही आई खोलीतून बाहेर गेल्यावर मीही तिच्या मागे गेले पण तिला अजिबात कळाले नाही मला आश्चर्य वाटले की आई तिच्या स्टोअरमध्ये जात होती तिथे सामान ठेवले जात होते जेव्हा आई त्या स्टोअरमध्ये गेली तेव्हा मला आश्चर्य वाटले की आईचे तिथे काय काम आहे ती इथे काय करते तिने इथे यायला नव्हते पाहिजे ती स्टोअरमध्ये गेल्यावर मीही गेले पण एका मोठ्या कपाटामागे लपले मी एक मोठा पडदा काढला तेव्हा समोर पाहून मला आश्चर्य वाटले कारण माझ्यासमोर माझे वडील दोरीने बांधलेले उभे होते ते बघून माझा जीव हादरला आई म्हणाली बघ मी कशी दिसते मी चौधरीकडे जात आहे त्याने माझ्याशी लग्न केले आहे आणि मी त्याच्यासोबत आनंदी राहीन हा तुझा इलाज आहे माझे वडील म्हणाले मला एकदा सोड ज्या दिवशी तुम्हाला सोडशील मी तुला आणि चौधरीलाही मारून टाकेन चारित्र्यहीन बाई मी तुझ्यासाठी काय केले नाही आणि माझ्यावर चोरीचा आरोप करून गावकऱ्यांसमोर माझी बदनामी केली चौधरींच्या माणसांनी मला पकडून इथे कैद केले तू मला घटस्फोट द्यायला भाग पाडलेस आणि आता तो मला इथे कैदी करून तुझ्याशी लग्न करून मजा घेत आहे ज्या दिवशी मी मुक्त होईल त्या दिवशी तुम्हा दोघांना मारून टाकेन माझी आई म्हणाली की तुला एका मिनिटात मारले असते पण तुला कैदेत ठेवा मारू नका असे मीच म्हटले आहे कारण तू जसा पण आहे माझ्या मुलीचा बाप आहे माझे वडील जखमी सिंहासारखे तळमळत होते मला एकदा सोड बघ मग मी काय करतो त्यांची प्रकृती फारच वाईट होती माझ्या आईने हे सर्व त्यांच्यासोबत केले होते जाणीवपूर्वक बदनामी करून हा सर्व प्रकार करण्यात आला होता बाबांपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने लग्नही केले होते ती हवेलीत जेवण बनवत नसून चौधरी यांच्याकडे राहायची आणि मला काही दिसू नये म्हणून मला अपमानित करण्यासाठी बाहेर सोडले आई म्हणाली की तू माझ्यासाठी कधीच लायक नव्हतास तू माझ्यासोबत खूप आनंद घेतलास आता तू इथेच पडून राहशील तुला या अवस्थेत पाहून मला खूप छान वाटते आई तिथून निघून गेली मी माझे अश्रू पुसले आणि वडिलांकडे गेले मला पाहून ते आश्चर्यचकित झाले मी रडत रडत त्यांना सगळं सांगितलं त्यांचाही डोळ्यात अश्रू तरडले मी त्यांना दोरीपासून सोडवले स्टोरमध्ये एक कुरहाट पडली होती जी माझ्या वडिलांनी उचलली आणि सांगितले की मी आज या दोघांना सोडणार नाही पण मी माझ्या वडिलांसमोर आले मी त्यांना सांगितले की ती माझी आई आहे तुम्ही तिला मारू शकत नाही ठीक आहे तिने चुकी केली आहे आणि मी तिच्यासोबत नाही पण माझ्या आईला मारून आणि चौधरीला मारून तुम्ही तुमच्या हाताला रक्त लावू नका तिने तुमच्याशी बेवफाई केली आहे आणि चौधरीलाही अशी बाई भेटली आहे जी दुसऱ्याशी बेवफाई करून त्याच्याकडे आली आहे ते दोघेही एकमेकांसाठी योग्य आहेत त्यांना सोडा आणि तुम्ही इथून माझ्यासोबत चला आपण दोघे इथून निघून जाऊ बाबांनी मला होकार दिला मला माझ्या आई वडिलांपैकी आईला सोडून जावे लागले याचे खूप दुःख झाले तसे असले तरी पण मी योग्य ते निवडले होते माझ्या आईने खोटे बोलले होते फसवले होते आणि तिला माझी काळजीही नव्हती मी माझ्या वडिलांना इथून निघण्यास सांगितले परंतु जाण्यापूर्वी वडिलांनी गोदामाला आग लावली गोदामात एवढा साठा पडून होता की चौधरी यांचे मोठे नुकसान झाले असते आम्ही रात्रीतून गाव सोडले आम्ही शहरात आलो पण गावात आयकर टाळण्यासाठी चौधरीचा मालच नाही तर पैसेही ठेवले होते आणि तो पैसाही जळून राग झाला होता तेव्हा चौधरी रस्त्यावर आला त्याचं इतकं नुकसान झालं की त्याने माझ्या आईलाही सोडले आता माझी आई त्याच गावात रस्त्यावर भीक मागते तिला आम्ही कुठे आहोत हे माहीत नाही त्यामुळे ती आम्हाला भेटूही शकत नाही चौधरी सांगतात ती एक मनूस स्त्री आहे तिने माझ्या आयुष्यात आली त्यामुळे माझे खूप नुकसान झाले म्हणूनच तो तिला सोबत ठेवत नाही मी माझ्या वडिलांसोबत शहरात राहते बाबा म्हणतात की मी तुला शिक्षित बनवून लग्न करून देईल जेणेकरून तू शिकून समजूतदार बनशील आणि माझे नाव रोशन करशील कधी कधी वाटतं आईला जाऊन भेटावं मी वडिलांना तिला माफ करण्यास सांगते ती आता तुमच्याबरोबर नाही पण माझी आई आहे मला तिला मदत करायची आहे वडिलांनी त्यांच्या मित्राकडे तिच्यासाठी पैसे पाठवले होते आणि ते म्हणतात की मी यापेक्षा जास्त काही करू शकत नाही तू तुझ्या मनाची मालकीण आहे कारण तू आता अठरा वर्षांची आहे तुला हवे असेल तर तू जाऊन तुझ्या जा आईला भेटू शकतेस पण माझ्या आईने जे केले ते फार चुकीचे होते कारण ती खूप सुंदर होती तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता तिने माझ्या वडिलांची खूप फसवणूक केली त्यांच्याकडून जबरदस्तीने घटस्फोट घेतला आणि त्यांचे घर उद्ध्वस्त केले अशा व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे आणि देवाने तिला तिच्या कर्माचे फळ दिले आहे म्हणूनच ती रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करते